सावंतवाडी शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर आणि सावंतवाडी रेल्वे स्टेशन जवळ निसर्गाच्या सानिध्यात सर्वसामान्यांना परवडणारे असे बिनशेती प्लॉट आता उपलब्ध. संपर्क उत्तम गंगाराम पांढरे, मोबाईल क्रमांक 94214-72666 आणि सुजित पिळणकर, मोबाईल क्रमांक 94224-35421. शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने कणकवली बाजारपेठ मित्रमंडळाच्या वतीने आज सकाळी आई भवानी मातेची प्रतिष्ठापना करण्यात आली. सर्व लोकांना सुख समाधान लाभू दे असं मागणं युवा नेते संदेश पारकर यांनी या निमित्ताने भवानी मातेकडे मागितलं. पर्यावरण पूरक डिझेल कार्स साठी ग्राहकांची पहिली पसंती ह्युंडाई कार्सच. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या माय ह्युंडाई, मुंबई गोवा हायवे, उद्यम नगर, कुडाळ. 7447442921 किंवा 9922429007. शारदीय नवरात्राला आजपासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा केला जातो. पारंपरिक पद्धतीनं साजरा होणाऱ्या नवदुर्गेच्या उत्सवाला कणकवली तालुक्यात सुद्धा सुरुवात झाली आहे. तालुक्यात ठिकठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा केला जातो. कणकवली शहरात बाजारपेठ मित्रमंडळाचा नवरात्रोत्सव नावलौकिक मिळवून आहे. आज सकाळी बाजारपेठेतल्या या उत्सवस्थळी देवी भवानी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. संपूर्ण जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, जिल्ह्यातील जनता सुखी व्हावी असं साकडं कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष युवा नेते संदेश पारकर यांनी देवीला घातलं. तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यावासियांच्या वासियांना या निमित्तानं मी नवरात्रोत्सव आणि घटस्थापनेच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. खरं तर ज्या दुर्गेनं महिषासूर नावाच्या असुराचा वध केला आणि खऱ्या अर्थानं या समाजामधील जे अत्याचार होते, अन्याय होते, याच्यावर खऱ्या अर्थानं या असुराचा नाश करून खऱ्या अर्थानं एक चांगला विचार समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न हा मा दुर्गा मातेने केला. खरं तर दुर्गा मातेची अनेक रूपं आहेत. ती गौरी म्हणून प्रसिद्ध आहे, ती काली म्हणून प्रसिद्ध आहे, ती दुर्गा म्हणून प्रसिद्ध आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या अनेक रूपात तिनं जो काही एक म्हणजे अत्याचार आणि अन्यायाच्या विरुद्ध जो लढण्याचा जो विचार दिला आणि हा खऱ्या अर्थानं विचार रुजण्याचा ही एक त्यानिमित्तानं एक प्रथा आहे. खरं तर नवरात्र उत्सव म्हटल्याच्या नंतर एक चैतन्याचं, उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे. माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अशाच प्रकारे देवीचं, दुर्गेचं पूजन केलं जातं आणि एक अशा प्रकारची एक पारंपरिक उत्सवाची सुरुवात या निमित्तानं माझ्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे. खरं तर मी सर्व जिल्हावासियांना, सर्व भाविकांना मनापासून या दुर्गोत्सवाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. खरं तर मगाशी आपण म्हणालात की देवीकडे आपण काय मागितलं, खरं तर या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, इथल्या प्रत्येक सिंधुदुर्गातल्या प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी सुख समृद्धी, चांगलं आरोग्य आणि शांती त्या ठिकाणी मिळो अशा प्रकारची प्रार्थना ही देवीच्या चरणी त्या ठिकाणी केली. नवदुर्गा मातेची दुर्गा, काली, गौरी अशी अनेक रूपं प्रसिद्ध आहेत. अत्याचार आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचा मातेनं मंत्र दिला. देवीच्या या शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. त्यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. विराज गोसावी, कोकण नाव, कणकवली. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लॉग इन करा कोकणचं अग्रगण्य न्यूज चॅनल कोकण नाव.